देश में किसान भाइयों को यूरिया और अन्य फर्टिलाइजर वाजिब दाम में मिले, इसके लिए केंद्र सरकार ने बेहतर नीति अपनाई है। इसके लिए हफ्ते में दो बार बैठक ली गई। इसके पहले भी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर ने इसी मुद्दे को लेकर बैठक बुलाई थी और तय अनुसार दूसरी बैठक ली गई, जिसमें कंपनी के डीलर्स और कृषि अधिकारी मौजूद थे। कोई भी डीलर या रिटेलर ने एमआरपी से ज्यादा मूल्य न ले, इस विषय पर बैठक में चर्चा की गई। केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री हंसराज अहीर ने बताया कि इस तरह अधिक मूल्य लेने वालों का लाइसेंस रद्द कर उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। इसके लिए उन्होंने कृषि अधिकारियों को दैनिक पत्रिका के जरिए अपना नंबर जारी करने के आदेश दिए, जिससे कि इस तरह के कृत करने वाले डीलरों एवं रिटेलरों के बारे में तुरंत SMS द्वारा शिकायत की जा सके। बैठक में भाजपा जिला महासचिव राहुल सराफ, भाजपा महानगर अध्यक्ष विजय राउत, भाजपा जिला महामंत्री कुशाल बोंडे, वरोरा भाजपा तालुका। देशात शेतकरी बांधवान करता युरिया आणि अन्य फर्टिलायझर मुबलक आणि माफक दरामध्ये मिळण्याकरता केंद्र सरकारने चांगली नीती केली माझ्या मंत्रालयाने। तरीही चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र अन्य भागामध्ये काही तक्रार येत होत्या, त्याकरता मी आठवड्यातून दोनदा बैठकी घेतल्या आणि आज बैठकीत सगळं कंपन्यांचे डीलर्स, सगळे कृषी दोन्ही कृषी अधिकारी आणि जे सरकारी च्या माध्यमातून ज्या काही एजन्सीज आहेत जे सप्लाय करतात, त्यामध्ये MSRDC, DMO आणि विदर्भ कोऑपरेटिव्ह संस्था, या सर्वांनाही आम्ही बोलावं। यापुढे कोणत्याही डीलरनी आणि कोणत्याही रिटेलरनी MRP-पेक्षा जास्त दर हा घेऊ नये, सत्य ताकीद दिल्या, गेल्या आठवड्यातून दिल्या आणि आज त्या सर्वांनी मान्य केलं की आम्ही MRP-पेक्षा जास्त दरामध्ये युरिया देणार नाही, विकणार नाही, विकेल त्यांची आम्ही लायसन्स रद्द करू आणि त्यांचा पुरवठा बंद करू। कारण भारत सरकार यामध्ये जवळपास 70% सबसिडी देतं, 30% दरामध्ये आम्ही युरिया देतो आणि याचा गैरफायदा जर डीलर किंवा रिटेलर घेत असतील किंवा ट्रान्सपोर्टर कंपन्या त्यामध्ये आगाऊतर ट्रान्सपोर्टिंग चार्ज करत असतील तर आम्ही त्यावर कारवाई करणार, असं सक्त ताकीद देऊन आम्ही आता महाराष्ट्रात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली कुठेही असं अधिक दरामध्ये युरिया कोणी विकू नये अशी आम्ही ताकद दिलेली आहे आणि दोन्ही कृषी अधिकाऱ्यांना उद्या पेपरामध्ये जाहीर करण्याकरता सांगितलं की तुम्ही आपले नंबर पब्लिश करा आणि कोणताही रिटेलर, कोणताही डीलर जास्त दरामध्ये युरिया बॅग विकत असेल तर त्याची ताबडतोब SMS-ची मागणी करा आणि गावागावातून येणाऱ्या SMS-वर स्थानिक कृषी अधिकारी अधीक्षक त्यावर काम करतील अशा सूचना आपण दिलेल्या आहेत। यापुढे भविष्यामध्ये कोणीही अधिक दरामध्ये युरिया विकल्यास आणि विकण्याचा प्रयत्न केल्यास तक्रार मलाही डायरेक्ट लोक करू शकतात आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हितामध्ये केंद्र सरकार काम करताना काही मध्यस्थ यावर जर गैरप्रकार करतील त्यावर आम्ही कारवाई करण्याकरता तत्पर आहोत आणि त्या शेती तयारी केलेली आहे।